नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी इथं साकारलेल्या 108 फूट उंचीच्या भगवान ऋषभदेवी यांच्या पूर्णाकृती मूर्तीनं संपूर्ण जगाचं लक्ष या क्षेत्राकडे लागलंय. हे ठिकाण धार्मिक तीर्थक्षेत्राबरोबर पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल असा विश्वास विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी केलाय. जैन धर्मियांचं पवित्र श्री क्षेत्र मांगीतुंगी येथील पर्वतावर भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि महामस्तकाभिषेक सोहळ्यासह अन्य धार्मिक विधींना गुरुवारी ध्वजारोहणानं सुरुवात झाली. शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी लाखो भाविक सोहळ्यात सहभागी होणार आहेत. भाविकांच्या वाहतुकीसाठी विंचूर प्रकाशा राज्य महामार्गावरील फाट्यापासून 150 बसगाड्यांचा ताफा सज्ज आहे. संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी परिसरात 60 CCTV कॅमेरे बसवण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, 100 पोलीस अधिकारी, 800 पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक कार्यरत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.